गोमंतकान भितर शिवशौर्य यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावान ही 8 दीस यात्रा सुरू आसा। 1 तारखेक बेतलांतल्यान सुरवात जातली आनी 8 तारखेक म्हापशा समारोप जातलो। 1 तारखेच्या दिसा आमच्या ह्या यात्रेन भितर आमचे थंचे मंत्री सुभाष फळदेसाय हे आसतले, विश्व हिंदू परिषदेचे आनी बजरंग दलाचे क्षेत्रीय कार्यकर्ते विवेकजी कुलकर्णी आसतले आनी गोंयचे सगळे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे कार्यकर्ते आसतले। ही यात्रा थंच्यान काणकोण, कुडचडें, सांगे, धारबांदोडा अशी करीत मडगांव, वास्को आनी वास्कोच्यान शिरोड्या, शिरोड्याच्यान फोण्या अशी दक्षिण गोंयची यात्रा पूर्ण करतली। आनी 5 तारखेच्यान ही फोणेच्यान सत्तरीत वतली, सत्तरीच्यान साखळी, बिचोली, पेडणे, शिवोली, कळंगूट, रायबंदर आनी मार्शेल, मार्शेलांतल्यान दुसरे दिसा 8 तारखे शेवटच्या दिसा हातकापो खांबो, ओल्ड गोवा, चिंबल, तालिगांव, दनफरा हांगा महालक्ष्मी देवळा कडेन 8 तारखे जेवपाक पावतली, भोजन हांगासर जातलें आनी सांची पर्वरेच्यान म्हापशा वचून समारोप जातलो। समारोपाक आमचे गोंयचे माननीय मुख्यमंत्री हे उपस्थित आसतले आनी त्याच बरोबर अखिल भारतीय आमचे बजरंग दलाचे प्रमुख निरजजी दनोरिया हे आमच्या हातून भितर सहभागी जातले। त्याच बरोबर मदल्या काळांत भितर यात्रेक वेगवेगळ्या ठिकाणी वक्ते आसा, प्रांताचे अनिरुद्धजी भावे आसात, मोहनजी सालेकर आसात, राजेंद्रजी पवार आसात, हे वेगवेगळ्या ठिकाणी सभा ज्यो जातल्यो हांगासर एड्रेस करतले। आमी सगळी कडेन एकंदरीत 8 ठिकाणी सभा जातल्यो आमच्या सांच्यो। पयली जातली कुंकळ्ळी, दुसरी जातली कुडचड्यार, तिसरी जातली वास्को, चवथी जातली फोण्या, 5वी जातली दिवचले, 6वी जातली शिवोले, 7वी जातली मार्शेलान आनी 8व्या दिसा समारोपाची जातली म्हापशा। सगळ्या गोंयकारांक म्हजी विनंती आसा की समारोपाच्या ह्या 8 तारखेच्या यात्रेक सगळ्यांनी चलो म्हापसा अशा पद्धतीची घोषणा देऊन आम्ही सगळ्यांनी म्हापशेच्या सभेक सगळ्यांनी उपस्थित रावचे। म्हाका खूप जणांनी विचारले की शिवाजी महाराजांच्या नावानूच ही यात्रा कित्या खातीर गोंयान भितर, हांव सांगूंक सोदतां गोंयकारांक आनी सगळ्या शिवप्रेमींक की 350 वर्सां पयली छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक करून घेतलो आणि त्या शिवराज्याभिषेकां भितर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। त्याचे पयली सुद्धा शिवाजीन राज्य उभे केले आणि अनेक ह्या देशांत वेगवेगळे राजे झाले, परंतु त्यांच्या नावान कित्या खातीर यात्रा ना जाल्यार त्याका म्हाका 2 कारणां दिसता। एक म्हणजे गोंयान भितर परकीय आयले, ताणी हांगासर धर्मांतरण सुरू केले, गोंयकारांचो छळ सुरू केलो, आमच्याच भावांक बाटयले आनी बाटयल्ल्या लोकांक ताणी आपली संस्कृती सोडपाक जाय, आपलो वेश बदलपाक जाय, आपल्या घरांतली तुळस काडपाक जाय, आपले सगळे संस्काराचे हे बंद करपाक जाय, हाज्या खातीर आमच्या ख्रिश्चन भावांचो तांच्यांनी भरपूर छळ सुरू केलो आनी ताज्या खातीर आमकां ताजे एक आयज प्रतीक म्हणून हात कापो खांबो आमकां सगळ्यांक खबर आसा, ताजे डिटेल हांव वताना आमच्या सगळ्या गोंयकारांक खबर आसा। हे आमच्या ख्रिश्चन भावांचो त्यांच्या जाणटेल्यांचो त्या वेळचो जो छळ चालू आशिल्लो ताजी माहिती आनी उरलेले हिंदू हे ख्रिश्चन जावपाक जाय म्हणून तांचे नाजाल्यार तुमी गांव सोडात नाजाल्यार मृत्यूदंड तुमकां आसा अशा प्रकारचो एक तेंच्यांनी फॉरेन मिशनरीज आयिल्ले तेंच्यांनी हांगासर जबरदस्ती सुरू केली। म्हणून हाजे संदर्भातले पत्र छत्रपती शिवाजी महाराजांक हांगासरल्या बुदवंतांनी लोकांनी केले आनी ते वाचून शिवाजी महाराज हांगा गोंयांत आयले। तांकां ताणी सांगले की तुमी आमचो धर्म स्विकारात म्हणून आनी ना अशें जेन्ना तेणी सांगले
तेन्ना ते जे आमकां मृत्युदंड दिताले हीच शिक्षा तांकां छत्रपती शिवाजी महाराजान सुनयली. ताज्या नंतर हांगा त्या मिशनऱ्यांनी आनी पुर्तुगीजांनी मोवाळ धोरण स्विकारले आनी सगळ्यांचो छळ करपाचे आसा ते बंद केले. धर्मांतरणाचे सुद्धा काम हे खूप प्रमाणांत भितर कमी झाले आनी ताका लागून जुन्यो काबिदादी आनी नव्यो काबिदादी अशा प्रकारचो गोंयांत भितर आमकां फरक दिसता की उर्वरीत गोमंतकां भितर हिंदू समाज हो मागीर उरलो. सो ताज्या खातीर हांगासर आशिल्ल्या सगळ्या गोमंतकीयांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आमी ऋणी आसपाक जाय. ख्रिश्चन भावांच्या जाणटेल्यांचो छळ थांबलो म्हणून त्यांनी ऋणी आसपाक जाय आणि आमचे धर्मांतरण झाले ना म्हणून आमी हिंदू समाजान सुद्धा ऋणी आसपाक जाय. ताज्या खातीर छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य यात्रा. दुसरे कारण असे असा की अनेक राजे झाले पण राखेतल्यान फिनिक्स पक्षी जसो उठता तशा पद्धतीचे संपत आयले राज्य परत उभे करप अशा पद्धतीचे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात भितर घडला असे आमकां दिसता. पहिल्या फाउट त्यांच्या बापायक तुरुंगात उडयलो विजापूरच्या आदिलशाहीन त्यांना सोडवपा खातीर छत्रपती शिवाजी महाराजान युक्ती लढयली आणि आपल्या बापायक तितूतल्यान सोडयलो. त्यांना एक राज्य हिंदवी स्वराज्य सोपतले काय दिसताले. दुसरे फाट अफजल खानान जेन्ना स्वारी केली त्यांना त्याचो आपली आयडिया वापरून त्याचो कोथळो भायर काढलो आणि स्वराज्याची परत एकदा त्यांनी स्थापना केली. आणि तिसऱ्या फाट जयसिंगराव राजे जेन्ना आले त्यांच्या वांगडा तह केलो आणि सगळे किल्ले दिवचे पडले आणि आग्र्याक वचचे पडले. त्याच्या नंतर आग्र्याच्या पासून सुटका करून घेऊन आपली आणि आपल्या चल्याची आणि त्यांनी परत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. असे तीन फावटी सोपलेले हिंदवी स्वराज्य परत उभे करपी जे राजे आशिल्ले त्यांना अवतारी पुरुष म्हणपाक जाय म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावान ही यात्रा काढतात. तर ही यात्रा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हांनी काढलेली असा. संपूर्ण देशात महाराष्ट्रात गोयात अशा प्रकारची शौर्य यात्रा ही सुरू असा. गेल्या 60 वर्सां विश्व हिंदू परिषदेक ह्या वर्षा स्थापन जाऊन 60 वर्सां जाता आणि ह्या 60 वर्सां विश्व हिंदू परिषदेन किती किती केले. बजरंग दलाची स्थापना केली. या बजरंग दलाचे प्रमुख आमचे हंगसर माझ्या शेजारी बसलेले असतात बनेश नाईक कुडतडेचे. विश्व हिंदू परिषदेचे आमचे हे असतात संजय नाईक हे सहमंत्री असा विश्व हिंदू परिषदेचे. मातृशक्तीच्यो सुजाता कामत ह्यो आमचे हंगसर उपस्थित असत. अशा पद्धतीचे बजरंग दल दुर्गा वाहिनी मातृशक्ती हे वेगवेगळे आयाम मठ मंदिर संत समाज गोरक्षा गोसंवर्धन आणि सेवा मातृछाया ही एक मोठी आमकां हंगसरली गोयची हे सेवेतला एक प्रकल्प खबर असा. खूप प्रकल्प असा सांगपा सारखे पूण ताजे हांव तुमकां हंगसर वर्णन करिना. तुमचे जे पत्रक दिल्ले असा त्या हितून भितर त्याचो सगळ्याचो उल्लेख असा. 125 देशांनी विश्व हिंदू परिषदेचो संपर्क असा. 40 देशांनी अशा प्रकारच्यो कमिट्यो असात. देशात 55,000 समित्यो असात. 5 लाख कार्यकर्ते विश्व हिंदू परिषदेचे काम करतात. 4 लाख जे आमच्या पासून आमच्या धर्मातल्यान पैस व्हेल्ले अशे 4 लाख लोक परत घर वापसी परत आपल्या स्वधर्मान भितर आयले. धर्मांतरण यांनी त्यांच्या धर्मान ते परते आयले असतात. सो अशा प्रकारचे 4 लाख असा. 1 लाख सेवा कार्य असा वेगवेगळी. 400 गोशाळा असतात वेगवेगळ्या ठिकाणी आणि 300 गो विज्ञान केंद्र गायच्या ह्याच्यापासून प्रॉडक्ट नवीन तयार करप साबण तेल शॅम्पू आणि किती किती औषधं अशा प्रकारची विज्ञान केंद्रां ही अशा पद्धतीची गो विज्ञान केंद्रां असतात. सो ह्या प्रकारचे विश्व हिंदूचे कार्य विविध ठिकाणी चालू असा आणि त्याचोच भाग म्हणून विश्व हिंदू परिषदेन आज संपूर्ण हितून जागृती करची समाजान भितर असो एक संकल्प सोडलो. आणि जशी शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्य स्थापन करपा वेळार जी परिस्थिती असली जो अंधकार असलो तीच परिस्थिती आज आमच्या देशान भितर असा. हाजो आमकां पुरावो म्हटल्यार तेलंगणा केरळा तामिळनाडू पश्चिम बंगाल काश्मीर
ह्या राज्यांतल्यान मेळटा आणि त्या राज्यां भितर आयज आमकां थंय आमकां आमचे उत्सव करपाक मेळना, दुर्गा पूजा करपाक मेळना, गणपती पूजा करपाक मेळना, अनेक देवळां उद्वस्त केल्ली आमकां पळोवपाक मेळटा, हिंदू समाजांक जिते जाळलेले आसा हे आमकां लक्षांत येता, तांचे मर्डर जातात, लव जिहादा सारखे प्रकरण आमच्या आवय भयणांक सगळी कडेन अन्याय आणि अत्याचाराक तोंड दिवचे पडटा, अनेक ठिकाणी इल्लिगल कत्तलखाने आमकां लक्षांत भितर येता गायच्या संदर्भांत भितर, अशो सगळी परिस्थिती ही देशांत आसा आणि गोंयांत सुद्दां थोड्याफार प्रमाणांत भितर ती आयज आसा. सो ह्या सगळ्या गजालींक जर आमी तोंड दितले, ह्या अंधकारांतल्यान जर जो राष्ट्रभूमी राष्ट्रप्रेमी आणि स्वाभिमानी समाज जर उभो रावतलो जाल्यार एक जागृती करची पडटली आमकां समाजांत. ही जागृती करप आणि त्यांचे एक संघटन, जशे रामान त्या वेळार वानर सेना उभी केली, ज्या वेळार कृष्णान जशी ज्या पद्धतीन त्या वेळेला सगळे जण आपले बालगोपाळां बरोबर एकठांय रावून त्यांनी हे उभे केले सैन्य पांडवांच्या सहाय्यान जशे केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळे जशे उभे केले, तशे आयज संपूर्ण देशान एक राष्ट्रप्रेमी शक्ती, एक समाजप्रेमी शक्ती, शांतता प्रेमी शक्ती, अशा प्रकारची सृजनशीलता असलेली बऱ्या खातीर देशा खातीर धर्मा खातीर शांतते खातीर एक लढणारी अशी एक ताकद निर्माण करपाक जाय, ताज्या खातीर बजरंग दल काम करता. आणि म्हणून अशा प्रकारचे समाजान जागृती करप आणि त्यांचे संघटन करप, कित्याक दुष्ट शक्ती हा त्यांच्यावर दबाव असल्याशिवाय ते शांत रावनात, नाजाल्यार ते आपले तकले वयर काढतात. हे आमकां काल लक्षात आयले, अनेक ठिकाणी काल रस्ते आडयले गेले, रस्त्यांचेर त्यांच्यांनी आपले मोर्चा काढले, रस्त्यांचेर पेंडॉल घातले, आयच्या तुमच्या पेपरां भितर सगळे आसा. सो हांकां सगळ्यांक जर जाग्यार हाडटले, बेकायदेशीर गजाली जर बंद करतले जाल्यार आमकां ही शक्ती उभी करपाक जाय. त्या खातीर ही सगळी कडेन ही शिवशौर्य यात्रा आसा. माझी ह्या निमित्तान विनंती आसा गोंयकारांक की सगळ्या गोंयच्या समाजांनी इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, रिलीजन, पार्टी, सगळ्यांनी सहभागी जावचे, तन मन धनपूर्वक सहभागी जावचे आणि ह्या राष्ट्रप्रेमी शक्तीक ताकद निर्माण करून दिवची. आणि ताज्या खातीर सगळ्या लोकप्रतिनिधी, सगळे आमदार, सगळे मंत्री, सगळे पंच, सरपंच, काउन्सिलर, त्यांचे नगराध्यक्ष, यांनी सगळ्यांनी आपापल्या जनतेसहित ह्या हितून भितर सहभागी जावतले जावचे, शिवाजी महाराजांचे त्यांनी स्वागत करचे आणि ही यात्रा यशस्वी करची, अशा प्रकारची म्हाका माझी संपूर्ण गोमंतकीयांक ही विनंती आसा. तुमकां कितें विचारपाचें आसा जाल्यार विचारपाक हरकत. केन्ना जातले केन्ना जातली ती? हा, ही शिवशौर्य यात्रा 1 तारखेक सकाळी बेतलांतल्यान सुरवात जातली. बेतूल आणि बार्देस हे दोन पॉईंट आम्ही सुरुवात आणि समारोप हाच्या खातीर निवडलेले आहात, त्यांना ऐतिहासिक महत्व असा. बेतूल हो किल्लो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधपाची ऑर्डर दिली म्हणून थंच्यान आम्ही सुरुवात करता. आणि बार्देसांत भितर आमचे जे धर्मांतरण आणि छळ जातालो धर्मीय धर्म बदललेल्यांचो, त्यांच्या खातीर त्या हे करणाऱ्यांचे शिरकान छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि तो छळ थांबयलो. ताज्या नंतर पोर्तुगीजाकडे आणि मिशनऱ्याकडे करार झालो की अशा प्रकारचा छळ आम्ही यांपुढे करचे ना म्हणून त्या जाग्याचे समारोप जातलो. टाइम कितल्यान स्टार्ट? सगळ्यो सभा ज्यो आसात सकाळी सुरू जातली, सकाळी 10 वरांचेर बेतलांतल्यान. पूण वदळच्या हांवें 8 सभा ज्यो सांगल्यो त्यो सांजचे 7 वरांचेर आसतल्यो. सगळी कडेन आम्ही दनपारां 2 वरांचेर 1 ते 2 ह्या हितून भितर जेवपाक आमचो हॉल्ट आसतलो. हा, आणि उरलेल्या स्थिती रुटाचेर ज्या ज्या जाग्याचेर पंचायती आसात थंय थंय सगळे पंच येतले, सरपंच येतले, नागरिक येतले आणि ते स्वागत करतले. ज्या जाग्याचेर त्यो पंचायती रुटान ना परंतु भायर आसात त्यांचे कडल्यान उपयात्रा येतल्यो आणि ह्या यात्रेक ते सहभागी जातले आणि शिवाजी महाराजांचे स्वागत करतले. बऱ्याच ठिकाणी ही सगळी योजना जाल्ली आसा परंतु आयज आम्ही प्रत्यक्ष समजा कोणाक निमंत्रण दिवपाक पावले ना जाल्यार त्यांनी आमकां क्षमा करची आणि हेच तुमच्या मार्फत जे निमंत्रण आम्ही देतात ते स्वीकारून या यात्रेत भितर सहभागी जाऊन ही यात्रा त्यांनी यशस्वी करची आणि देशा खातीर राष्ट्रा खातीर आणि शिवाजीचे जे स्वप्न आशिले हिंदवी स्वराज्याचे, सबका साथ सबका, आयच्या भाषेन सांगपाचे जाल्यार सबका साथ सबका विश्वास
और सबका साथ अशा पद्धतीचे जे राज्य आमका निर्माण करपाक जाय त्या हितून भितर सगळ्यांनी सहभागी जावचे अशी आमची तुमका नम्र विनंती आसा। हाँ।